खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. राणा दाम्पत्याला शक्ती प्रदर्शन करणं चांगलंच महागात पडलंय. राणा दाम्पत्याला नियमांचं उल्लंघन करणं भोवलंय. राणा दाम्पत्यांविरोधात आता पुन्हा एकदा गुन्हा दाखल झालाय. राणा दाम्पत्यानं शनिवारी काढलेल्या जल्लोष मिरवणुकी प्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हनुमान चालीसा पठणाच्या वादानंतर तब्बल 36 दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झाले. यानंतर राणा दाम्पत्याचं युवा स्वाभिमानी पक्षाकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राणा दाम्पत्यांनी त्यानंतर हनुमान पठणही केलं. कार्यकर्त्यांचा उत्साह इतका होता की रात्रभर राणा दाम्पत्याचं मिरवणूक सुरू होती. नियमानुसार रात्री 10 कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला परवानगी नसते, मात्र यानंतरही विनापरवानगी जल्लोषात मिरवणूक काढल्याने गुन्हा दाखल झालाय. उल्लेखनीय बाब म्हणजे 2 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणासह युवा स्वाभिमानीच्या 100 जास्त कार्यकर्त्यांवर गाडगेनगर आणि राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.